सखाराम बापू साधारण बांध्याचे 85 आसपासचे गृहस्थ, अंगात झब्बा धोतर, डोक्यावर टोपी, डोक्यावरच्या केसात आणि मिशीमध्ये बऱ्यापैकी चांदी पिकलेली, रोजंदारीची कष्टाची कामं करून करून चेहऱ्यावर आलेली सुरकुत्यांची झालर आणि अकाली म्हातारपण, पण ह्या सगळ्याला फिकं पाडणारं त्यांचं मोत्यावाणी स्मितहास्य, बाजूला उभी ती त्यांना साजेशी अशी भक्कम साथ देणारी जोडीदारीण शांताबाई, अंगावर नऊवार पदर असा खांद्यावरून थेट डोक्यावर विसावलेला, कपाळाला नाण्याचे आकाराचं गोल कुंकू, चेहऱ्यावर समाधानाचं निराळच तेज, आणि त्या दोघांच्या मध्ये उभा विषयी ओलांडलेला त्यांचा एकुलता एक लेख नामू. मोठ्या हौशीनं नामूने हा असा फोटो काढून घेतला होता आणि आज त्याची फ्रेम बनवून आपल्या घरात लावण्याची त्याची लगबग सुरू होती. सखाराम बापू आणि शांताबाई कुतूहलानं हे सगळं बघत होते. बापू म्हणाले, अरे कुठं या पत्र्याच्या घरात असला फोटो लावतोय बाबा, गोड दिसल का ते? मला पण तेच म्हणायचंय, पण हे पोर ऐकल तर खरं, शांताबाई म्हणाल्या. त्यावर नामू म्हणाला, अहो बापू माई एवढ्या हौशीनं काढलाय हे हो फोटो, बघा किती भारी आलाय. आणि बापू किती दिवस आपण अशा पत्राच्या घरात राहणार आहे, थोडे दिवस थांबा, इथंच आपण आपल्यासाठी छान घर बांधू. नामू असं काही बोलू लागला की त्यावर आई वडील दोघेही त्याच्याकडे कुतूहलाने बघत, त्याच्या उमेदीनं त्यांच्याही डोळ्यात स्वप्नांची पाखरं भरारी घ्यायची. आपलं स्वतःचं स्लॅबचं घर बांधायचं स्वप्न होतं नामूचं. गरिबीनं पिचलेल्या खचलेल्या सखाराम बापूच्या नामूमध्ये अफाट ऊर्जा, जिद्द आणि चिकाटी होती. बघितलेल्या स्वप्नाच्या दिशेनेच त्याची वाटचाल सुरू होती. सखाराम बापूप्रमाणेच नामू देखील सेंटरिंगचे कामं करायचा. आपल्या वडिलांच्या हाताखाली काम करून तो मिस्त्री कामात तरबेज झाला होता, कमवता झाला होता. सखाराम बापूचंही आता वय होत आल्यानं नामू त्यांना काम करण्यास मनाई करत होता, पण परिस्थिती हालाखीची असल्यामुळं नामूवर एकदम सर्व जबाबदारी टाकणं सखाराम बापूला योग्य वाटत नव्हतं. तरी देखील त्यानं बजावून सांगितलं होतं, बापू तुम्ही आता घरीच बसत जा, मी बघून घेतो ना सगळं, कशाला धडपड करता, घरी थांबत जा आता, तेवढी चायला सोबत होत जाईल. अरे अजून कुठं म्हातारा झालोय मी, दोघंही काम करू तेव्हा चांगला पैसा येईल घरात. मला ते बाकी काही सांगू नका, म्हातारे नाही झाले तुम्ही, पण किती वर्षापासून हे अंगमेहनतीचं काम करताय तुम्ही, शरीराला थोडा आराम हवा की नको, त्यामुळं घरीच थांबत जा. अरे ऐकत जा की थोडं, मला बाकी काही ऐकायचं नाही, केलं ना इतके दिवस काम, आता मी बघून घेतो सगळं. त्याच्या सांगण्यावरून सखाराम बापूने कामातून विश्रांती घेतली होती. नामू देखील बापाप्रमाणेच मेहनती होता, धाडसी होता, प्रामाणिक होता. आपल्या परिस्थितीची जाण ठेवून नामू करत असलेल्या कामाचं आई वडील दोघांनाही विशेष कौतुक होतं, समाधान होतं. नामू कामावर असला की बापू म्हणायचे, नामूच्या शिक्षणासाठी मी कमी पडलो, परिस्थिती पुढं हरलो, पण त्यानं कधीच कुठली तक्रार केली नाही, उलट माझ्या हाताखाली काम करून तो माझ्याहीपेक्षा चांगलं काम शिकला, कमावता झाला. पण आपल्या ह्या बिकट परिस्थितीमुळे ज्या वयात त्याला शिकू द्यायचं त्या वयात नाईला जाणं त्याला मी ह्या कामात ओढलं ह्याचं मला फार वाईट वाटतं, त्याला शिकवायला पाहिजे होतं ग मी. मनात सुरू असलेली ही घालमेल सखाराम बापू आपल्या बायकोला सारखं बोलून दाखवत असे. त्यावर बायको एकच बोलायची, माझा नामा काय कुण्या इंजिनियरपेक्षा कमी नाही, शिकवलं नाही शिकवलं नाही म्हणता कामातूनच शिकलंय माझं पोर, बांधकामाची मापटाप कशी झटपट काढतो बघत नाही का तुम्ही, कोण म्हणाल तो फक्त चौथी शिकलाय म्हणून, असं गुणी पोर देव कुणाच्याही पदरात नाही टाकत. आईचा प्रचंड जीव होता नामूमध्ये, आपल्या पोटी असं गुणी लेकरू जन्माला आलं ह्याचा तिला सार्थ अभिमान होता. पण सगळं सुरळीत सुरू असताना जे व्हायला नको होतं तेच झालं, नियतीने नामूसोबत घात केला. कामावरून घरी येत असताना भरधाव वेगात असणारा कंटेनर हायवेवर पलटी झाला आणि त्याखाली चेंगरून नामूचा मृत्यू झाला. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला, जगण्याची उमेद नाहीशी झाली. भर तारुण्यात तेवती ज्योत विझल्यानं जिनं अंधारमय होऊन गेलं. हे दुःख पचवणं दोघांसाठीही अवघड होतं. घरातला एकुलता एक मुलगा नामू अपघातामध्ये गेल्यावर
सखाराम बापू आणि शांताबाई अनाथ झाले होते. दोघांनाही भयंकर धक्का बसला होता. घडलेली घटना विसरायला फार वेळ गेला. पत्र्याच्या घरात भरीतभर उदासीनता तळ ठोकून बसली होती. गेले कित्येक दिवस जेवण गोड लागेना, झोप येईना, त्यात शांताबाईची तब्येत खालावली. सखाराम बापूकडे होता नव्हता सगळा पैसा तिच्या उपचारासाठी गेला. सखाराम बापूची जमीन हडपून बसलेली भावकी त्यांच्या कधीच कामी आली नाही आणि येणार देखील नव्हती. बऱ्याच नातेवाईकांना आर्थिक मदत मागितली पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. आपल्या पोटापाण्यासाठी आपल्यालाच आता शेवटपर्यंत काम करावं लागेल असा विचार करून सखाराम बापूने पुन्हा सेंटरिंगचं काम करण्याचा निर्णय घेतला. पण पोराच्या मृत्यूच्या धसक्यानं शरीर खालावून बसलेल्या, अंगात ताकद नसलेल्या बापूला कोणीही काम द्यायला तयार होईना. आजवर ज्या ठेकेदाराकडे काम केलं त्यांना देखील काम नाही म्हणून साफ नकार दिला. ठेकेदार म्हणाला, बापू मला नाही वाटत तुमच्याकडून आता काम होईल. अहो तब्येतीकडे लक्ष द्या, काय अवस्था करून घेतली स्वतःची बघा जरा. आणि या सेंटरिंगच्या कामाचा नाद सोडून द्या आता. आपल्या गावात आता मोठमोठ्या बिल्डिंगचे कामं सुरू झाले, उंचावरची कामं आहेत, कशाला जीव धोक्यात घालता. एखादं हलकं फुलकं काम बघा, तेच बरं राहील तुमच्यासाठी. फार विनवणी करून देखील सखाराम बापूला ठेकेदाराने नकार दिला होता. खिशातला पैसा संपला होता, घरातील अन्नधान्य संपत आलं होतं, भविष्याची काळजी वाटू लागली. पुढे काय होणार, कसं होणार? त्यावर बायको म्हणाली, नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. मी बघते कोणाच्या शेतात काम मिळतं का ते, तुम्ही करा आराम. त्यावर नकार देत सखाराम बापू पुन्हा कामाच्या शोधात घराबाहेर पडला. सखाराम बापू शांत बसणाऱ्यातला नव्हता. त्यानं भेटल ते काम करायचं ठरवलं. कामाच्या शोधात फिरता फिरता एका चहाच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून त्याला काम मिळालं. 4-5 दिवसांनी त्यानं मालकाला विनवणी केली, मालकाकडून उचल मिळाली, अन्नधान्य आणलं, पुन्हा नव्यानं सुरुवात झाली. एके दिवशी हॉटेलमध्ये नामूचा एक मित्र भेटला. राम राम बापू, कसे आहात? ठीक आहे, काय देऊ, चहा की कॉफी? काही नाही, आमच्या ठेकेदाराचा निरोप आहे, नामूचा पगार देणं बाकी आहे म्हणे. म्हणत होता नामूच्या वडिलांना जाऊन सांगा कोणीतरी, तेव्हा उद्या साईटवर या पगार घ्यायला. ठरल्याप्रमाणे सखाराम बापू नामू काम करत असलेल्या साईटवर पोहोचला. ठेकेदार म्हणाला, राम राम बापू, बरं आहे का? हो बरं आहे. आणि वहिनी? ती पण बरी आहे. नामूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. बिचारा चांगला पोरगा होता, चांगलं काम करायचा. या बाळाला किती दिवसाचं म्हणतोय जाऊन नामूच्या वडिलांना सांग नामूचा पगार घेऊन जायला. आज जातो उद्या जातो म्हणत महिना घालवला. हे घ्या, 2 महिन्यांचा पगार बाकी होता माझ्याकडं. असं म्हणत त्यानं नामूचा पगार सखाराम बापूच्या हातावर टेकवला. पैसे घेताना बापूचे डोळे भरून आले. नोटांवर असलेले आकडे चित्र पाण्यात तळून दिसेनासे झाले. त्यात दिसत होता फक्त नामूचा चेहरा. नामूची ती शेवटची मेहनतीची कमाई बघून त्याचा ऊर भरून आला होता. बापू ठेकेदाराला म्हणाला, फार कमी लोक असतात तुमच्यासारखी. एखादा माणूस गेला म्हणून त्याचा पैसा बुडवला असता एखाद्या मालकानं, पण तुम्ही तसं नाही केलं. खरंच माझं नामू एका भल्या माणसाकडं काम करत होता. अहो नामूसारखा हुशार मेहनती कारागीर गेला आहे आमचा, इमानदार होता बिचारा, मग त्याच्याशी बेईमानी करून काय भेटेल मला, तुम्हीच सांगा. जाऊ द्या, काळजी न करू, सगळं व्यवस्थित होईल, तब्येत सांभाळा. सखाराम बापूने ठेकेदाराचे आभार मानले आणि हॉटेलच्या दिशेनं निघून गेला. दिवसभर काम करून संध्याकाळी घरी आल्यावर जेवताना बायको म्हणाली, आओ तुम्हाला एक बोलू का? हां बोल ना. तुम्ही त्या हॉटेलवर कप बशा धुता ते चांगलं नाही वाटत मला. नका करू ते काम, आपण दुसरं काहीतरी बघू. अगं पोटापुढं परिस्थिती पुढं कसलं आलं आहे चांगलं वाईट काम? आओ त्या कामाला नाव नाही ठेवत मी, पण मला नाही बघवत तुम्ही असं भांडे घासता ते. अगं नाईलाज आहे आपला, करावंच लागणार. आजवर मी फक्त मिस्त्री काम केलं, ते काम द्यायला पण कुणी तयार होईना आता. मग काय करणार तूच सांग. अहो आपण आपला काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करू, दोघे मिळून काम करू आणि शेवटपर्यंत या परिस्थितीला तोंड देऊ.
एक ना एक दिवस होईल काहीतरी, चांगलं माझ्यावर भरोसा ठेवा. सखाराम बापूला बायकोने धीर दिला, पण व्यवसाय काय करायचा म्हणून दोघेही विचार करत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी अंगण झाडत असताना तिला रस्त्यावरून जाणारा एक व्यक्ती दिसला. त्याच्याकडे असलेल्या सायकलवर मागे काही हरमालाचं सामान बांधलेलं होतं. 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये किमतीच्या पण कामी येणाऱ्या दररोज लागणाऱ्या किरकोळ वस्तू. आज हॉटेल बंद असल्यामुळं सखाराम बापू घरीच होता. लगबगीनं घरात येत शांता म्हणाली, अहो आपण हरमालचा व्यवसाय करायचा का? हरमालचा? हो, नामूचा मिळालेला पगार आहे ना, त्यातून सामान खरेदी करू आणि ते जिल्ह्याला जाऊन दारोदार विकू. त्यातून चांगला पैसा मिळायला लागला की पुन्हा माल भरायचा, पुन्हा विकायचा. हळूहळू तिथल्या बाजारात पण आपण माल विकायचा. चाळण्या, गाळण्या, घासण्या, केरभरण्या, टोपल्या, चिमटे, इतर अजून हलक्या हलक्या वस्तू आपण विकायच्या. त्यावर सखाराम बापू म्हणाला, आणि राहायचं कुठं? अहो, सुरुवातीला आपण बसने किंवा काळी पिळीने जिल्ह्याला जायचं. सकाळीच लवकर निघायचं, दिवसभर सामान विकायचं, जितका विकेल तितका माल विकायचा आणि उरलेला माल घेऊन संध्याकाळी पुन्हा आपल्या घरी यायचं. मी ऐकलंय शहरात खूप मोठमोठ्या बिल्डिंग असतात, श्रीमंत लोक असतात, 5-5, 10-10 रुपयाच्या तर वस्तू आहेत, तिथं चांगला व्यवसाय होईल आपला. पोटचा मुलगा गेल्यानं शांता पेटून उठली होती. आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन लढायची तिची तयारी होती. तिला सुचलेल्या ह्या कल्पनेला सखाराम बापूने चांगली कल्पना आहे म्हणत होकार दिला. हॉटेल चालकाची उचल देखील 2 दिवसात फिटणार होती. हॉटेल चालकाला काम सोडणार असल्याची पूर्वकल्पना दिली आणि 2 दिवसांनी तालुक्यातील होलसेल विक्रेत्याकडून दोघांनी काही पैशांचा माल खरेदी केला. दुसऱ्याच दिवशी सकाळी 7 वाजता सगळं सामान व्यवस्थित बांधून शिदोरी घेऊन ते नाक्यावर पोहोचले. जिल्ह्याला जाणारी काळी पिवळी उभी होती. सगळं सामान गाडीच्या वर बांधून ते जिल्ह्याला पोहोचले. कित्येक वर्ष सखाराम बापू आपल्या कामाच्या व्यापामुळे जिल्ह्याला येऊ शकला नव्हता. जिल्ह्याचं बदललेलं रूप पाहून क्षणभर त्याला हरवल्यासारखं झालं. उंच इमारतींचं जोमानं वाढत चाललेलं जंगल दिसत होतं आणि रस्त्यावर भराभर पळणारी माणसं. शांता तर आपलं गाव सोडून आजवर कुठेच गेली नव्हती, त्यामुळे तिच्यासाठी हे सगळं नवीन होतं. पण काहीही झालं तरी या गर्दीत आपण आपल्या नवऱ्याचा हात नाही सोडायचा. तिचा सखारामवर पूर्ण विश्वास होता, म्हणूनच ती धीरानं पहिल्यांदाच या शहरी वस्तीचा सामना करायला तयार झाली होती. गाडीवरून उतरवलेलं सामान डोक्यावर घेऊन दोघेही चालू लागले. दिसेल त्या गल्लीत हरमालवाले, हरमालवाले अशी आरोळी देत फिरू लागले. दुपार होईतो काही सामान विकल्या गेल्याने दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. बराच वेळ पायी चालून थकल्याने शांता म्हणाली, आओ आपण त्या तिथं झाडाखाली बसून जेवण करू, थोडा वेळ बसू आणि पुन्हा माल विकायला सुरुवात करू. शहरातील भरधाव वाहणाऱ्या रस्त्याच्या कडेला फुटपाथ होतं. फुटपाथवर असलेल्या लिंबाच्या झाडाखाली दोघेही जेवण करायला बसले. जेवताना शांता आजूबाजूच्या गर्दीला, वाहणाऱ्या गाड्यांना आणि सभोवताली असलेल्या उंच उंच इमारतींना न्याहाळत होती. मध्येच तिने सखाराम बापूला विचारलं, अहो मी असं ऐकलं ही मोठी मोठी शहरं कुणालाच उपाशी मरू देत नाही म्हणे, खरं आहे का? हो खरं आहे, पण त्यासाठी इथं पण कामच करावं लागतं. करू की मग, त्यात काही एवढं? आपला व्यवसाय चांगला चालायला लागला की आपण इथल्या बाजारात पण सामान विकू. तिच्यासाठी सगळं काही नवीन असून देखील तिची पुन्हा शून्यातून उभं राहण्याची तयारी होती. सखाराम बापू केविलवाण्या नजरेनं एकटक शांताला बघत होता. आयुष्यात आजपर्यंत आपण एवढी मेहनत केली पण हिची कुठलीच हाऊसमाऊस करता नाही आली. ना बुट्टेदार नऊवार, ना साधी मोगऱ्याची वेणी, ना गरमागरम जिलेबी, काहीच केलं नाही पण कसलीच तक्रार नाही. दुखण्यातून उठली आणि जोमानं माझ्यासोबत साथ द्यायला शहरापर्यंत आली. काय पाहिले हिनं माझ्यासारख्या फाटक्या माणसात? मनातल्या मनात चालणारा हा टाहो डोळ्यातून फुटण्याच्याच बेतात असताना शांता म्हणाली, अहो काय बघताय, नका विचार करू, चला त्या समोरच्या इमारतीकडे जाऊ. आणि डोळ्यातलं पाणी परतवून लावत सखाराम उठला. आजच्या मिळकतीतून शांताला जिलेबी खाऊ घालीन असा निर्धार मनोमन केला आणि थोड्याच वेळात समोर दिसणाऱ्या हाऊसिंग सोसायटीमध्ये दोघेही नवरा बायको आले. हरमालवाले, हरमालवाले,
शांताची आरोळी ऐकताच इमारतीमधल्या काही बायका आपापल्या बाल्कनीतून खाली डोकावल्या. काही वेळ सोसायटीच्या मधोमध असलेल्या झाडाखाली बसून शांता आरोळी देत होती. तितक्यात एका इमारतीतून आवाज आला, ओ मावशी, सामान वर घेऊन या. आओ, तुम्ही थांबा इथं, मी आलेच. हे अर्धं सामान राहू दे तुमच्याजवळ. कुणी आवाज दिला तर सामान घेऊन जा आणि पुन्हा इथंच येऊन थांबा. शांता सामान घेऊन समोरच्या इमारतीत गेली. काही वेळाने एक छोटा मुलगा खेळत खेळत सखाराम बापूकडे आला. बाबा, तुम्हाला त्या आंटीनं बोलवलंय. उर्वरित सामान घेऊन सखाराम बापू मागच्या इमारतीत गेला. समोरच्या बाईने भाव करत थोडंफार सामान खरेदी केलं. बाबा, थांबा इथे दरवाजात, मी मागच्या खोलीतून पैसे घेऊन आले. सखाराम बापूच्या पाठमोऱ्या बाजूला असलेल्या घरात एक लहान मुलगा खेळत होता. त्या बाईने पैसे देताना समोरच्या घरातल्या ताईंना आवाज दिला, ताई, तुम्हाला काही घ्यायचं आहे का? चांगल्या वस्तू आहेत बाबाकडे. अहो नाही, आमची ही घरी नाही, नाहीतर घेतलं असतं काहीतरी. ओले हात पुसत पुसत ती बाहेर आली. सखाराम बापू निघून गेल्यावर दोघी थोडा वेळ गप्पा मारत उभ्या होत्या. काही वेळानं दोघी आपापल्या कामात व्यस्त झाल्या. सखाराम बापू इमारतीच्या खाली आले. आपल्याकडील काही सामान खरेदी केल्याने ते खुश झाले होते. थोड्या वेळाने शांता पण आली. तिच्याकडून देखील त्या आवाज देणाऱ्या बाईने सामान खरेदी केलं होतं. दोघे खूप खुश झाले होते. थोडा वेळ तिथेच थांबून गिराईकाची वाट बघत होते. मग शांता म्हणाली, चला आता दुसरीकडे जाऊ. ते तिथून निघणार तोच मागच्या इमारतीतून आरडाओरड्याचा आवाज आला. ज्या घरातल्या बाईला सखाराम बापूने सामान विकलं होतं, ती बाई, तिचा नवरा आणि इमारतीतले काही लोक सखाराम बापूच्या आणि शांताच्या दिशेने धावत आले. पकडा त्या म्हाताऱ्याला, पकडा, त्यानंच मोबाईल चोरला माझ्या बायकोचा. एकाने सखाराम बापूची गचांडी पकडत विचारलं, ए म्हाताऱ्या, तू चोरलेला मोबाईल दे. शांताच्या काळजात धडधड सुरू झाली. ती भयंकर घाबरली. त्या माणसाला दूर लोटत म्हणाली, अहो कोणता मोबाईल, काय बोलताय तुम्ही? सखाराम बापू म्हणाले, अहो दादा, तुमचं काहीतरी गैरसमज झाला. माझ्याकडे नाही आहे मोबाईल, मी कशाला घेईल तुमची वस्तू? बऱ्या बोलानं सांग मोबाईल कुठे आहे, कुठं ठेवला? त्या बाईचा नवरा म्हणाला, अहो दादा ऐका, ते चोरी नाही करणार हो, आम्ही तशी माणसं नाही आहे. शांता म्हणाली. तिला दूर ढकलत एकाने सखाराम बापूच्या कानशिलात लावली. डोक्यावरची सामानाची पाटी खाली पडली. मोबाईल दे नाही तर पोलिसात देईन. कानशिलात लावलेल्या माणसाच्या अंगावर शांता धावून गेली. सांगितलं ना त्यांनी नाही घेतला. तिचा अनावर झालेला राग बघून बाकीचीही लोक संतापली. एक दोघांनी मिळून सखाराम बापूला मारहाण केली. पाटीत असलेल्या सगळ्या मालाची तोडफोड केली. अहो सोडा, नका मारू, अहो आम्ही तसे लोक नाही आहेत, नका मारू त्यांना. सोसायटीत एकच हल्लकल्लोळ झाला. इतर काही माणसांनी तोडफोड करणाऱ्यांना आवर घातला, सावरासावर केली. ज्या बाईला सामान विकलं होतं ती मध्येच म्हणाली, समोरच्या टेबलवरच मोबाईल होता. मी पैसे आणायला मागच्या खोलीत गेले तोपर्यंत ह्या म्हाताऱ्याने मोबाईल लंपास केला. अवताई, मी नाही घेतला हो तुमचा मोबाईल, माझ्या मेलेल्या लेकराची शपथ घेऊन सांगतो. आहा, मी नाही घेतला म्हणे, थेरडा कुठला? शहरात अशा दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या लोकांचं प्रमाण खूप वाढलंय. बऱ्या बोलानं माझा मोबाईल द्या, नाहीतर पोलिसात तक्रार देऊ आम्ही. आजूबाजूच्या इमारतीतील लोक बाल्कनीतून घडणारा प्रकार बघत होती. मध्येच एकजण म्हणाला, त्या वॉचमॅनला बोलवा, त्यांना आत कस काय सोडलं विचारा. एव्हाना सोसायटीतील बरीच माणसं जमा झाली होती. सखाराम बापूचे ओठ फुटल्यानं शांता रडता रडता पदरानं ओठाचं रक्त पुसत होती. तेवढ्यात दिनकर साहेब बोलले, ताई, मोबाईल घरातच असेल, व्यवस्थित बघा. मला नाही वाटत ह्या बाबांनी मोबाईल घेतला असेल म्हणून. अहो दिनकर भाऊजी, मला चांगलं आठवतं ना, मी मोबाईल टेबलवरच ठेवला होता. तरी पण नीट बघा एकदा घरात, उगाच गैरसमज नको व्हायला. यांची विचारपूस करून यांना जाऊ द्या. दिनकर साहेब पेशानं कॉन्ट्रॅक्टर होते. सोसायटीतील कमिटी मेंबर आणि माननीय व्यक्ती असल्यामुळं त्यांच्या शब्दाला कोणी टाळलं नाही. बापूची पूर्ण झडती घेण्यात आली. शांताची देखील झडती त्या बाईनं घेतली. मोबाईल सापडला नाही. सामानाची उचकापाचक करून देखील मोबाईल सापडला नाही. मोडतोड झालेलं सगळं सामान पाटीत भरून सखाराम बापू आणि शांता सोसायटीच्या बाहेर पडले. बाहेर येता सखाराम बापूचा बांध फुटला. रडता रडता शांताला म्हणू लागला,
शांता, उभ्या आयुष्यात मी कधी असं कृत्य नाही केलं ग, आणि आज माझ्यावर चोरीचा आळ आला. एवढी गरिबी काढली पण आत्तापर्यंत कधी कशाची हाव नाही धरली की मोह नाही झाला, आणि आज मला चोर समजू लागले सगळे. सखारामचा गळा दाटून आला. रडता रडता शांता सखाराम बापूला बिलगली. अहो रडू नका, मला माहिती तुम्ही कधीच असं नाही करणार. नामूच्या पगारातून घेतलेल्या सामानाची तोडफोड झाल्यानं क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं. शांता म्हणाली, चला आपल्या घरी, ही दुनिया खऱ्याची नाही. माणसं नुसती श्रीमंत आहेत, नुसतेच उंच घरात राहतात, पण यांच्याकडं माणूस की नाही, यांना जमिनीवरची माणसं ओळखायला येत नाहीत. असं म्हणत ते हायवेच्या दिशेने निघाले. तिकडे सोसायटीमध्ये मोबाईल चोरी झालेल्या बाईकडे तिच्या घरासमोरची बाई आली. अहो वहिनी, माफ करा, पण तुम्ही त्या म्हातारा म्हातारीवर असा आळनवता घ्यायला पाहिजे. आपण आपल्या कामात व्यस्त होतो, तुमचा दरवाजा उघडा होता. माझ्या मुलानं गेम खेळायचा म्हणून मोबाईल उचलून आणला होता आणि मागच्या खोलीत जाऊन त्यावर खटपट करत बसला. लॉक उघडत नाही म्हणून काही वेळाने माझ्याकडे आला. पाहते तर तो तुमचा मोबाईल होता. खरंच मनापासून सॉरी म्हणते, लेकरू लहान आहे, अजून कसलीच समज नाही त्याला. तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेत ती म्हणाली, ह्या वयात लेकराला असली मोबाईलची घाणेरडी सवय लावू नका. त्या म्हाताऱ्या म्हातारीवर आम्ही चोरीचा आळ घेतला, त्यांना आमच्यामुळं मारहाण झाली, कुठं फेडणार आम्ही हे पाप. आणि तिनं जोरात दरवाजा आपटत दाराची कडी लावून घेतली. संध्याकाळ होईपर्यंत सखाराम बापू आणि शांता मोडतोड झालेल्या सामानासह हायवेलाच गाडीची वाट बघत उभे होते. एका काळीपिळीला हात देऊन ते आपल्या तालुक्याकडे निघाले. नवीन व्यवसायाची पहिल्याच दिवशी अशी राखरांगोळी झाल्यानं दोघंही खचले होते. घरी पोहोचले, रात्रीचं जेवण गोड लागेना. झोपताना शांताने सखाराम बापूच्या पाठीला हळद लावून दिली. भविष्याच्या विचाराने चिंताग्रस्त झालेल्या दोघा नवरा बायकोची झोप उडाली होती. सकाळी मोडतोड झालेलं सगळं सामान भंगारच्या दुकानात जाऊन सखाराम बापूने विकून टाकलं आणि तो काम मागण्यासाठी पुन्हा हॉटेलच्या दिशेने निघाला. काय बापू, काय झालं? हरमालचा व्यवसाय सुरू केला होता ना तुम्ही? हॉटेल चालकानं विचारलं. काही नाही, परवडण्यासारखा धंदा नाही तो. आणि ओठाला काय झालं? काही नाही, ते काल चक्कर येऊन पडलो होतो तेव्हा लागलं. ठीक आहे, लागा कामाला. गेले कित्येक दिवस सखाराम बापू हॉटेलमध्ये नित्य नेमानं काम करत असताना एके दिवशी तालुक्यातील एका साईटची पाहणी करण्यासाठी जिल्ह्याहून काही अधिकारी आले होते. दरम्यान हॉटेलवर चहा पाण्यासाठी थांबले असता एका गृहस्थाची नजर सखाराम बापूकडे गेली. ओ बाबा, 5 चहा द्या. सखाराम बापूला एकटक बघत तो गृहस्थ थोडा विचारात पडला. सखाराम बापू चहा घेऊन आले. सखाराम बापूनेही त्या गृहस्थाला बघितले आणि थोडे बुचकळ्यात पडले. तितक्यात नामूचा मित्र बाळ्या आणि ठेकेदार हॉटेलवर आले. दोघांनी त्या गृहस्थाला नमस्कार घातला. साहेब नमस्कार, केव्हा आलात? ठेकेदार म्हणाला. आत्ता 10 मिनिटांपूर्वी. नंतर तो गृहस्थ, सोबत बसलेले अधिकारी आणि ठेकेदार बोलत बसले. बाळ्या चहाच्या काउंटरजवळ उभा होता. बाजूचा टेबल पुसत असलेल्या सखाराम बापूला बाळ्यानं विचारलं, काय बापू, बरं चाललंय का? बरं आहे, मध्येच हॉटेल चालक म्हणाला. काय रे बाळ्या, कोण आहेत ही लोक? अहो, आपल्या इथं त्या सरकारी बिल्डिंगचं काम सुरू आहे ना, त्याची पाहणी करायला आलेत जिल्ह्याहून. चांगले मोठे अधिकारी दिसताय. हो मग, आणि ते खादी घातलेले कोण आहेत? ते कॉन्ट्रॅक्टर आहेत खूप मोठे, दिनकर साहेब. सखाराम बापूने दोघांचं बोलणं ऐकत दिनकर साहेबांकडे बघितलं. त्या अधिकारी लोकांचा चहा पाणी झाल्यावर ठेकेदाराने काउंटरवर पैसे आणून दिले. जाताना ठेकेदार बाळ्याला म्हणाला, चल साईटवर जायचंय. हो हो चला. काय बापू, बरं चाललंय ना? ठेकेदार म्हणाला. हो बरं आहे, बरं येतो आम्ही, जरा घाईत आहोत. ठेकेदार सखाराम बापूला बोलत असताना दिनकर साहेबांची नजर दोघांवर पडली. नंतर सगळे साईटवर आले. सगळ्या बांधकामाची पाहणी झाल्यावर दिनकर साहेबांनी ठेकेदाराला बाजूला बोलावून सखाराम बापूबद्दल विचारलं. अरे ते हॉटेलवरती बाबा होते, त्यांना कुठंतरी पाहिलं आहे मी. कुठं पाहिलं? अरे तेच तर आठवत नाही आहे म्हणून तर विचारतोय. साहेब इथंच बघितलं असेल या आधी हॉटेलवर,
नाही रे, जिल्ह्याला बघितल्यासारखं वाटतं. जिल्ह्याला नाही सांगता येणार. दुसरा कुठला व्यवसाय करत होते का ते? दुसरा? हो, म्हणजे हरमाल वगैरे काही विकत होते का? अरे हां, साईटवरचा बाळ्या म्हटला होता, त्यांनी हरमालचा व्यवसाय सुरू केला, पण तो पहिल्याच दिवशी बंद पडला. पहिल्याच दिवशी? काय झालं साहेब? काही नाही, दिनकर साहेब थोडे विचारात पडले. काय झालं साहेब सांगा ना. अरे जिल्ह्याला मी ज्या सोसायटीमध्ये राहतो तिथे दोघा नवरा बायकोला बघितलं होतं मी. काय करणार साहेब, वेळच तशी आली बिचाऱ्या नवरा बायकोवर. काय झालं? त्यावर ठेकेदाराने सखाराम बापूची सगळी हकीकत सांगितली. ते ऐकून त्यांना त्याचा कळवळा आला. दिनकर साहेबांना सोसायटीमध्ये घडलेला तो सर्व प्रकार आठवला. सगळी हकीकत ऐकून झाल्यावर दिनकर साहेब ठेकेदाराला म्हणाले, उद्या त्यांना तहसील रोडला आपल्या नवीन कॉम्प्लेक्ससमोर घेऊन ये. का? काय झालं साहेब? अरे घेऊन तर ये. दिनकर साहेबांनी गुंतवणूक म्हणून उभ्या केलेल्या अशा कितीतरी प्रॉपर्टीज होत्या. त्यातीलच एक म्हणजे नुकतंच उभं राहिलेलं दिनकर कॉम्प्लेक्स. दुसऱ्या दिवशी ठेकेदार सखाराम बापूला आणि शांताला कॉम्प्लेक्सकडे घेऊन आला. ठेकेदार, इकडं कशाला आणलं? सखाराम बापू म्हणाला, अहो मला पण नाही माहीत, ते दिनकर साहेब म्हणाले त्या हॉटेलमधल्या बाबांना कॉम्प्लेक्सकडे घेऊन ये. कोण दिनकर साहेब? अहो बापू, काल हॉटेलमध्ये आले होते सकाळी. बरं थांबा, मी वॉचमॅनला विचारतो. सखाराम बापू थोडे विचारात पडले. ठेकेदार परत येत म्हणाला, वॉचमन म्हणाला साहेब काल संध्याकाळीच गेले, ठेकेदार आला की त्यांना एक नंबरचा गाळा उघडून दे. तितक्यात शटरचा आवाज आला. पूर्ण गाळा हरमालाच्या वस्तूंनी भरलेला होता. तिघेही गाळ्यात शिरले. तिघांनाही कळत नव्हतं की हा काय प्रकार आहे. टेबलवर एक चिठ्ठी लिहिलेली होती. ठेकेदाराने ती चिठ्ठी उचलली आणि उघडून तो वाचू लागला. सखाराम बापू, ठेकेदाराकडून तुमची पूर्ण हकीकत कळली. हॉटेलमध्ये तुम्हाला पाहता क्षणी लक्षात नाही आलं नेमकं कुठं पाहिलं, पण पाहिलं हे नक्की होतं. तुमच्यासोबत घडलेला प्रकार मी अजूनही विसरलेलो नाही. आमच्या सोसायटीमधील त्या बाईचा मोबाईल तुम्ही चोरला नसून तिच्या घरासमोर राहणाऱ्या बाईच्या लहान मुलानं खेळता खेळता उचलून नेला होता. घडलेल्या प्रकारानंतर एक दोन दिवसांनी माझ्या बायकोनं मला ही बातमी सांगितली, पण वेळ निघून गेली होती. इथे आल्यावर कळालं, एका भल्या मोठ्या दुःखाला सारून तुम्ही पुढं जात असताना तुम्हाला चोर गृहीत धरून जी अवहेलना झाली ती अस्वस्थ करणारी होती. या जागेसाठी मला एका व्यावसायिकाची गरज होतीच, पण तुमच्यासारखा प्रामाणिक मेहनती दुसरा कोणी मला भेटणार नाही. म्हणून आता तुम्ही हा व्यवसाय पहा, असे खचून जाऊ नका. पुन्हा नव्यानं सुरुवात करा. आजपासून ही दुकान तुमची. सुखाने जगा आणि आनंदी रहा. दिनकर. पत्र वाचून झाल्यावर ठेकेदाराने सखाराम बापूकडे आणि शांताकडे बघितलं. दोघांच्याही गालावरून अश्रू ओघळत होते. हे चित्र बघून ठेकेदाराच्याही डोळ्यात पाणी आलं. सखाराम बापू भरल्या डोळ्यांनी दुकानातील सामान बघत होता. बघता बघता कानामध्ये, ताई मोबाईल घरातच असेल, व्यवस्थित बघा, मला नाही वाटत ह्या बाबांनी मोबाईल घेतला असेल म्हणून. हे वाक्य बोलणाऱ्या दिनकर नावाच्या भल्या माणसाची छबी सखाराम बापूंच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. जो परिस्थितीनं खचलेल्या पिचलेल्या माणसाला उभारी देण्याचं भलं काम करून गेला होता.